योब अध्याय 37। हे ऐकून माझे हृदय थरथरून स्थानभ्रष्ट होते। ऐका हो ऐका, त्याच्या वाणीची गर्जना ऐका, त्याच्या मुखातून निघणारा ध्वनी ऐका। तो त्यास नभोमंडळाखाली सर्वत्र धाडितो, विद्युल्लतेसह पृथ्वीच्या दिगंतरी त्यास पाठवितो। तिच्या मागून गर्जनेचा ध्वनी होतो, तो आपल्या प्रतापी ध्वनीने गर्जतो। त्याचा शब्द ऐकू येतो, तेव्हा तो विद्युल्लतेचे चमकणे थांबवित नाही। देव अद्भुत शब्दाने गर्जतो, आम्हास अगम्य अशी मोठी कृत्ये तो करीतो। तो हिमाला म्हणतो, पृथ्वीवर पड, पावसाच्या सरीला व भारी पर्जन्यवृष्टीला तो असेच म्हणतो। त्याने उत्पन्न केलेल्या सर्व मानवांनी त्याला ओळखावे म्हणून तो प्रत्येक मनुष्याच्या हातचा व्यवसाय बंद करीतो। तेव्हा वनपशु आडोसा शोधितात व आपल्या गुहात पडून राहतात। वावटळ दक्षिणेकडून येते, उत्तरेकडील वाऱ्यांमुळे थंडी येते। देवाच्या श्वासाच्या फुंकराने हिम होते, तेव्हा विस्तीर्ण जलाशय गोठून जातात। तो मेघ जलपूर्ण करीतो, तो आपल्या विद्युल्लतेचे अभ्र चोहोकडे पसरितो। ते त्याच्या सूत्राने चोहोकडे फिरतात, म्हणजे अर्थात त्यास आज्ञापिलेले कार्य ते अखिल भूपृष्ठावर करीतात। शिक्षेसाठी असो, त्याच्या ह्या पृथ्वीच्या हितासाठी असो किंवा दया करण्यासाठी असो, तो त्यास पाठवितो। इयोबा, कान देऊन हे ऐक, स्तब्ध राहून देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन कर। देव मेघांना आज्ञा देऊन त्यांचा प्रकाश चमकावयास कसा लावितो हे तुला कळते काय? मेघ कसे समतोल राहतात हे तुला कळते काय? त्या सर्वज्ञाच्या अद्भुत कृत्यांचे मर्म तू जाणतोस काय? दक्षिणेकडील वाऱ्याने पृथ्वी निर्वात होते, तेव्हा तुझी वस्त्रे कशी तापतात? ओतीव आरशासारखे भक्कम नभोमंडळ त्याच्याप्रमाणे तुला विस्तारिता येईल काय? त्याच्याशी काय बोलावे हे आम्हास शिकीव। अंधकारामुळे आम्हास शब्दयोजना करिता येत नाही। मी बोलणार असे त्याला सांगावयाचे काय? असे सांगून कोणी आपला नाश करून घेईल काय? आता मेघमंडळातील दैदिप्यमान सूर्यप्रकाश दिसत नाही, पण वारा सुटून ते स्वच्छ करीतो। उत्तर दिशेकडून सुवर्णप्रभा येते, देव भयजनक तेजाने मंडित आहे। सर्व समर्थ तर अगम्य आहे, त्याचे सामर्थ्य अप्रतिम आहे। तो न्याय व धर्म विपरीत करीत नाही, म्हणून मनुष्य त्याचे भय धरितात। जे शहाणपणाचा अभिमान वाहतात त्याचकडे तो लक्ष देत नाही।